हेलो वेलकम फ्रेंड्स, हेलो गुड मॉर्निंग। हाँ, आता माझा आवाज जर तुमच्यापर्यंत क्लियर येत असेल, म्हणजे खरखर वगैरे जर होत नसेल, तर लाईक करा पटापट। आवाज जर क्लियर असेल तर लाईक करा, म्हणजे खरखर वगैरे होत नसेल तर लाईक करा। हाँ ठीक है। नमस्कार मित्रांनो, स्वागत है तुमचं माझ्या या यूट्यूब चैनल मध्ये। तर काल आपण एपी वरचे काही पुस्तकाबाहेरचे प्रॉब्लेम्स पाहिले होते, जे की परीक्षेसाठी फार महत्त्वाचे होते। आता आणखीन काही वेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स जे की तुम्हाला पुढे एक्सरसाइजमध्ये येणारच आहेत, परंतु ते परीक्षेसाठी फार महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला 3 ते 4 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात। तर असे काही प्रॉब्लेम्स आपण पाहूयात। तर काल मला वाटतं 5 प्रॉब्लेम झाले होते आपण, आणि काही तुम्हाला घरी सोडवायला दिले होते। तर ठीक आहे, आपण याला 1 नंबर टाकूनच लिहूयात। तुमचा जो काही तिथं क्रमांक असेल तो तिथं पुढं तुम्ही ॲड करा। विच टर्म ऑफ द एपी (48, 44, 40, 36) (0). तर बघा, आपल्याला ही एक एपी दिलेली आहे आणि असं सांगितलंय की या एपीची कितवी टर्म ही 0 असेल। कितवी टर्म 0 असेल म्हणजे बघा, आता या संख्या उतरत चालल्यात ना, 48, 44, 40, 36, त्यानंतर 32, असं करत करत कुठली तरी टर्म ही 0 असेल। तर ती नेमकी कुठली टर्म 0 आहे ते आपल्याला विचारलं आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय काढायचं सांगा बरं, एन टी एन एस एन ए डी यापैकी काय काढायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जर टी एन 0 असेल तर एन इज इक्वल टू विच व्हॅल्यू हे आपल्याला काढायचं, एनची किंमत काढायची आहे। बघा, अगोदर समजावून घ्या। गिवन ए पी 48, 44, 40, 36, हियर फर्स्ट टर्म ए इज 48 and common difference D is equal to 44 minus 48, that is minus 4. Let Tn is equal to 0. म्हणजे समजा, जशी आता ही पहिली टर्म आहे, दुसरी टर्म आहे, तिसरी टर्म आहे, तशी समजा nth टर्म ही 0 आहे असं आपण गृहीत धरू। Therefore A plus N minus 1 is equal to 0, D इज इक्वल टू 0, कारण टी एन म्हणजे काय,
a plus n minus 1 into d is equal to 0. Therefore, a ची value ठेवा 48 plus n minus 1 into d ची किंमत ठेवा minus 4 is equal to 0. तर हे 48 आपण पलीकडे घेऊ. Therefore, n minus 1 into minus 4 is equal to minus 48. त्यानंतर हे minus 4 या ठिकाणी भागाकारात घेऊ. So, n minus 1 is equal to minus 48 upon minus 4. That is 12. So, n equal to 12 plus 1, 13. म्हणजे n ची किंमत 13 आली तर ती इथे ठेवायची आहे. Therefore, t13 is equal to 0. And therefore, 13th term is 0. म्हणजे ही पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी, चौथी असं करत करत 13वी टर्म पर्यंत आपण आलो की त्या ठिकाणी तुम्हाला 0 मिळेल. म्हणजे बघा, आता याचा आपल्याला समजा पडताळा घ्यायचा आहे. तर बघा, ही पहिली टर्म काय आहे, 48, दुसरी 40 असं उतरत चला, 36, त्यानंतर 4 वजा करा, किती राहिले, 32, 4 वजा करा, 28, 24, 20, 16, त्यानंतर 12, 8, 4 आणि 0. आता ही 13वी टर्म आहे का, हे बघा, ही पहिली टर्म, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी, अकरावी, बारावी आणि 13वी. म्हणून 13वी टर्म ही 0 असेल. समजलं, हे लिहून घ्या. तर या स्टेपचं तुम्हाला एक देतो करायला. सोडवा हे. विच टर्म ऑफ द एपी 39, 36, 33 इज 0. ते तुम्ही सोडवून ठेवा. हॅलो, हां, किती आलं उत्तर बघा.
नीट करा. हे बरोबर आहे. 14th टर्म ही 0 असेल. या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस -39 ला -3 ने डिवाइड करताल, कारण d इथं -3 आहे, तर किती मिळणार आहे 13. आणि 13 मिळाल्यानंतर हे -1 इकडे ऍड होणार आहे, म्हणजे 14, म्हणजे 14th टर्म ही 0 असं तुमचं उत्तर असेल. नंबर 8 किंवा त्याच्या पुढचा जो काय असेल तो. फाइंड द फर्स्ट निगेटिव्ह टर्म ऑफ द एपी forty five, forty, thirty five, thirty -. बघा, थोडंसं वेगळं आहे. अगोदरच्या दोन प्रश्नामध्ये काय होतं की 0 ही टर्म किती वेळ असेल असं तुम्हाला विचारलं होतं. आता इथे विचारलं की ह्या संख्या उतरत चाललेल्या आहेत, म्हणजे एक वेळ अशी येणार आहे की हे असं कमी 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 होत 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 0 पर्यंत जाईल आणि नंतर त्याच्या डावीकडे जाणार आहे, म्हणजे निगेटिव्ह संख्या सुरू होणार पुढे, आहे की नाही. म्हणजे एक उदाहरण बघा, समजा का नाही 7. आता आपण समजायला 3 उतरत जाऊ, तर 7 आणि 3 वजा केल्यावर 4, 3 वजा केल्यावर 1, पुन्हा 3 वजा केल्यावर -2, पुन्हा 3 वजा केल्यावर -5, पुन्हा 3 वजा केल्यावर -8. आता बघा याच्यामध्ये इथून संख्या कमी होत गेल्यात आणि पुढं सगळ्याच संख्या आता इथून पुढच्या टर्म्स कशा असतील, निगेटिव्ह असतील. परंतु त्या सगळ्यामध्ये पहिली टर्म निगेटिव्ह कोणती आहे, तर -2 आहे. आणि ही कितवी संख्या आहे, 4th, म्हणजे 4th टर्म, म्हणजे T4 इज द फर्स्ट निगेटिव्ह टर्म. लक्षात आलं का? तर असं तुम्हाला या एपीमध्ये पहिली निगेटिव्ह टर्म ही कितवी असेल आणि ती काढायला पण सांगितलेली आहे. जसं इथं -2 ही 4th टर्म आहे, तशी तुम्हाला तिथं काढायची पण आहे. तर बघा हे कसं सोडवायचं आहे. सोल्युशन, गिवन ए पी 45, 40, 35, 30 -. हिअर ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म 45, कॉमन डिफरन्स डी इज 40 -45, दॅट इज -5. लेट टी एन लेस दॅन 0, म्हणजे nth टर्म ही पहिली निगेटिव्ह टर्म आहे, म्हणजेच टी एन, किंवा त्याला आपण सुरुवातीला असं लिहूयात, लेट nth टर्म ऑफ द ए पी इज फर्स्ट निगेटिव्ह टर्म, दॅट इज टी एन लेस दॅन 0. जसं या ठिकाणी बघा, ही 4th टर्म आहे ना, म्हणजे टी 4 कसं आहे, लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, लक्षात ठेवा. लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. म्हणून टी एन ही निगेटिव्ह आहे. मग आता इथं आपण त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे, दॅट इज ए प्लस एन -1 d लेस दॅन 0. मग nth टर्म ही 0 होती, म्हणून आपण या ठिकाणी 0 लिहिलं होतं, इज इक्वल टू 0 असं लिहिलं होतं, परंतु इथं लेस दॅन 0 लिहिलं आहे. आता ए ची किंमत ठेवू आपण,
45 plus n minus 1 into minus 5 less than 0. Therefore, 45 across the amount. 45 त्यानंतर हे बघा minus 5 न त्या n लागू ना minus 5 n minus minus plus 5 less than 0. 45 plus 5 is 50 minus 5 n less than 0. आता आपण हे minus 5 n पलीकडे घेऊ. Therefore 50 less than 5 n ते पलीकडे घेतल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. आता आपल्याला हे उलट लिहायचं आहे. उलट म्हणजे असे लिहायचे 5 n तर मग हे लेस दॅनचं काय होईल? ग्रेटर दॅन. 5 n ग्रेटर दॅन 50 दॅट इज n ग्रेटर दॅन दोन्ही बाजूला आपण 5 ने डिवाइड करू. तर याला 5 ने डिवाइड करा हे होईल 50 अपॉन 5 दॅट इज 10. म्हणजे n ची किंमत जर 10 पेक्षा जास्त असेल n ची किंमत 10 पेक्षा जास्त असेल तरच tn कसं असेल? नेगेटिव्ह असेल. म्हणजे 10 चालणार नाही. म्हणजे बघा आता समजा आपण n इथे ग्रेटर दॅन 10 ठेवले ना म्हणजे समजा आता t10 काय असेल? नेगेटिव्ह असेल का पॉझिटिव्ह असेल का 0 असेल? आता t10 निश्चितपणे हे निगेटिव्ह नसणार आहे. का? कारण इथं अट काय आलेली बघा की n ची किंमत 10 पेक्षा जास्त पाहिजे. आता 10 पेक्षा जास्त म्हणजे काय काय चालेल? 11 12 13 14 15 16 असं कितीही चालेल पण 10 पुढे चालेल. म्हणजे 10 पुढं काय काय चालू शकतंय? 11 12 13 म्हणजे ह्या सगळ्या टर्म कसे असणार आहेत? निगेटिव्ह असणार आहेत. परंतु आपल्याला फर्स्ट निगेटिव्ह टर्म काढायची आहे. म्हणजे पहिली निगेटिव्ह टर्म ही कोणती असणार आहे? 11th टर्म म्हणजे t11 ही फर्स्ट निगेटिव्ह टर्म असणार आहे. बघा आपण याचा पडताळा घेऊ शकतो कसं ते बघा. हे 45 पहिली टर्म त्यानंतर हे 40 या पद्धतीने हे उतरत चला 35 30 25 20 15 10 5 0 मायनस 5 मायनस 10 मायनस 15 मायनस 20 डॅश डॅश डॅश. बघा आता ही कितवी टर्म आहे ती? हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे बघा 10वी टर्म ही निगेटिव्ह नाही आहे. म्हणजे 10वी टर्म कशी आली? 0 आली. आणि त्याच्या पुढची ही कितवी टर्म आहे? ही 11वी टर्म आहे. ही कितवी आहे? 12वी आहे. ही किती आहे? 13वी आहे. म्हणजे तिथून पुढच्या सगळ्याच टर्म हे निगेटिव्ह असणार आहेत. परंतु पहिली निगेटिव्ह कोणती असणार आहे? तर 11वी टर्म असेल. आणि ती कोणती असेल? मायनस 5. समजलं? मग या ठिकाणी आपण असं लिहू. देअरफोर फर्स्ट निगेटिव्ह टर्म इज t11 अँड t11 इज इक्वल टू. आता त्यात किंमत ठेवा ती 11व्या टर्ममध्ये तर ते काय असेल? ए प्लस 10d असेल ना. किंवा तुम्हाला सूत्रात ठेवायचं तर ठेवू शकतात ए प्लस एन मायनस 1 इंटू डी याच्यात ठेवा. तो तुम्हाला शॉर्टकट वापरला सांगितला तर तो पण वापरू शकता. म्हणजे कोणता? t11 म्हणजे काय? ए प्लस 10d त्यात किंमत ठेवू शकता. किंवा इथं पण ठेवा चालेल. देअरफोर t11 इज इक्वल टू एची किंमत ठेवा 45 प्लस 11 मायनस 1 इंटू डीची किंमत ठेवा मायनस 5. देअरफोर 45 प्लस 10 इंटू मायनस 5 दॅट इज 45 मायनस 50 इज इक्वल टू मायनस 5. तर ही 11th टर्म निगेटिव्ह असेल फर्स्ट. तर आपल्याला उत्तर काय असेल मग? पहिली निगेटिव्ह टर्म कोणती आहे? मायनस 5. देअरफोर फर्स्ट निगेटिव्ह टर्म इज मायनस 5. राईट डाऊन.
यात कोणाला काही अडचण आली असेल तर विचारा. आता असाच एक प्रॉब्लेम, थोडा फरक. '67, '64, '61, '59... तर या ए पी मधली पहिली निगेटिव टर्म ही कोणती असेल? जे कमी स्पीडनं लिहून घेतात ना अशा विद्यार्थ्यांनी काय करत जा की पहिल्यांदा मी शिकवत असताना फक्त समजून घेत जावा आणि समजून घेतल्यानंतर नंतर तो व्हिडिओ परत एकदा बघून मग त्यावेळेस तुम्ही लिहून घेत जा. ठीक आहे, मग तो व्हिडिओ तुम्हाला पॉज करता येईल, पॉज करून लिहिता येईल. तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं हे अगोदर समजून घ्यायचं आणि मग परत एकदा तो रिपीट पाहायचा आणि त्यावेळेस तो लिहून घ्यायचा. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं दोन्ही एकाच वेळी जमतं त्यांनी मग या पद्धतीने चालू द्या. तर बघा, गिवन ए पी तर यामध्ये फर्स्ट टर्म आहे 67, कॉमन डिफरन्स 64 - 67 दॅट इज -3. लेट एन्थ टर्म ऑफ द ए पी इज फर्स्ट निगेटिव टर्म दॅट इज टी एन लेस दॅन 0. देअरफोर एची किंमत ठेवा 67 प्लस एन मायनस 1 इंटू -3 लेस दॅन 0. देअरफोर 67 या -3 याला गुणायचा हे किती होईल -3n आणि -3 या -1 गुणा, --चा गुणाकार +3 < 0. तर हे 67 आणि 3 = 70 -3n < 0. हे 3n आपण पलीकडे घेऊ आणि याला उलट लिहू. देअरफोर 3n > 70. देअरफोर दोन्ही बाजूला 3 डिवाइड करा. हां, आता बघा मगाच्या प्रॉब्लेममध्ये आणि या प्रॉब्लेममध्ये इथं फरक आहे. बघा मगाच्या प्रॉब्लेममध्ये इथं भाग पूर्ण गेला होता म्हणजे 11 आपलं उत्तर आलं होतं. आता या ठिकाणी पूर्ण भाग जातो का? बघा जात नाही,
मग याला पूर्णांक युक्त अपूर्णांक करायचा आहे. तर 3 ना या 70 ला भागायचं आहे. 3 2 6 1 उरला 10 झाले 3 3 9 हे पूर्णांक युक्त अपूर्णांक कसं करायचं हे तुम्ही 6 वी आणि 7 वी मध्ये शिकलात. तर बघा 23 3 69 69 आणि 1 70 म्हणजे n ची किंमत जर 23.1/3 आता 23.1/3 म्हणजे काय माहिती तुम्हाला हे बघा 23.1/3 याचा अर्थ असतो 23 + 1/3. मग मला सांगा ही संख्या याच्यामध्ये एक पूर्णांक आहे आणि एक अपूर्णांक आहे म्हणजे ही डेफिनेट ही संख्या 23 पेक्षा मोठी आहे ना कारण 23 मध्ये 1/3 मिसळल्यावर ही संख्या तयार होते म्हणजे ही संख्या 3.5 म्हणजे 23 पेक्षा मोठी आहे. 23.1/3 म्हणजे ही संख्या 23 पेक्षा मोठी आहे म्हणजे जर तुम्हाला नेगेटिव टर्म पाहिजे असतील ना तर n ची किंमत कशी पाहिजे 23.1/3 पेक्षा मोठी पाहिजे. मग 23.1/3 पेक्षा मोठी संख्या परंतु ही इंटीजर आहे लक्षात ठेवा हा फ्रॅक्शन जरी असला तरी म्हणजे आता मग याच्यापेक्षा मोठा इंटीजर कोणता आहे जवळचा सगळ्यात 24. Therefore, n is equal to 24. And therefore, 24th term is first negative term. Therefore, T24. आता 24वी संख्या negative आहे हे कळालं. परंतु ती कोणती आहे ती काढायची आपल्याला. देअरफॉर ए प्लस 23D हे कसं आलं तुम्हाला सांगितलं तर सूत्र आठवून काढता येते सहज. देअरफॉर T24 हे 23 म्हणजे असं आलेलं लक्षात ठेवा तुम्हाला समजत नसेल ना तर हे तुम्ही असं लिहित जा n-1 × d. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की समजा T32 आहे तर हे कसं लिहिणार a+31d हे असं लक्षात ठेवायचं. तर इथं ए ची किंमत ठेवा आपण 67 इथं 24 किंमत ठेवा मग 24 - 1 म्हणजे 23D. तिथं डी ची किंमत ठेवा -3 म्हणून 67 23 = 69 -2 तर ही 24वी संख्या ही निगेटिव्ह असेल. आता 25वी पण असेल 26वी त्याच्या पुढच्या सगळ्याच निगेटिव्ह असतील परंतु सर्वात पहिली निगेटिव्ह म्हणजे -2 असेल. देअरफॉर -2 इज द फर्स्ट निगेटिव्ह टर्म. राईट डाऊन हे जर तुम्हाला समजलं असेल तर एस अदरवाईज नो असा मेसेज करा. ठीक आहे. तर या टाईपचं तुम्हाला एक इथं सोडवण्यासाठी देतो.
काही विद्यार्थी तर फारच उशिरा रिस्पॉन्स देतात, म्हणजे मग आम्ही विचारलं होतं की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर एस असा मेसेज करा. आता हे मी तुम्हाला सांगून जवळपास 5 मिनिट झालेत, 5 मिनिटानंतर अजून काही विद्यार्थी येस असं म्हणत आहेत. म्हणजे एखाद्या वेळेस हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत थोडा उशिरा पोचत असेल. हां, काही विद्यार्थ्यांनी उत्तर काढलेलं आहे. 12th टर्म इज फर्स्ट निगेटिव्ह अँड निगेटिव्ह टर्म इज -4 असं काही विद्यार्थ्यांनी, तर काहींनी 8th टर्म असं लिहिलेलं आहे. हा बेस्ट बेसिक एज्युकेशन नावाचा कोण आहे? अरे तुम्हाला मी ते नाव चेंज करायला सांगितलं ना, ते तुम्ही तसे का नावं ठेवताय? ठीक आहे, बघूयात आपण काय होते याचं उत्तर. तर गिवन एपी फर्स्ट टर्म इज 51, कॉमन डिफरन्स 46 -51 दॅट इज -5. लेट nth टर्म ऑफ द एपी इज फर्स्ट निगेटिव्ह टर्म that is 51 plus n minus 1 into d, d is -5 less than 0, therefore 51 minus 5 na multiply karayala -5n minus minus plus 5 less than 0, therefore 51 ani 5 56 minus 5n less than 0, therefore 56 less than 5n, that is 5n greater than 56, therefore n greater than 56 upon 5. तर याला पूर्णांक युक्ता पूर्णांक करा, तर 5 ने याला डिवाइड करा, 5 एक 5 5 एक 5 एक उरला, म्हणजे 11.1/5. therefore मग आता याच्या पुढची संख्या कोणती आहे इंटीजर? तर 12. देअरफॉर एन इक्वल टू 12 अँड देअरफॉर 12th टर्म ऑर तर तिथं ती किंमत ठेवा. देअरफॉर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी लेस दॅन 0, एची व्हॅल्यू ठेवा. 51 प्लस 12 मायनस 12th टर्म इज फर्स्ट निगेटिव्ह टर्म आणि टी 12 काढायचं आपल्याला, तर ती काय असेल? ए प्लस 11 डी. देअरफॉर टी 12 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू ठेवा, 51 प्लस 11 इंटू -5 that is -4, and therefore -4 is the first negative term of the AP. आता आपण पुस्तकातले प्रॉब्लेम्स सुरू करूयात. प्रॅक्टिस सेट 3.2.
तर त्यातला पहिला प्रश्न हा ॲक्टिव्हिटीचा आहे. तर त्यात तुमच्याकडे पुस्तक असतील बघा ते. त्यात असं सांगितलं आहे राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोईंग ए पी. तर अतिशय सोपं आहे ते, तुम्ही सहज ते भरू शकता. आता बघा तिथं पहिली ए पी तुम्हाला दिली आहे 1 8 15 22. तर तिथं ए म्हणजे पहिली टर्म 8 ठेवायचं आहे. तर टी 1 म्हणजेच ए असतं म्हणजे पुन्हा तेच येणार आहे. टी 2 म्हणजे सेकंड टर्म अशा पद्धतीनं आणि त्यांचा डिफरन्स वगैरे काढायचा आहे. म्हणजे ते अतिशय सोपं आहे. तर ते तुम्ही घरी करायचं आहे. आता आपण यातला सेकंड प्रॉब्लेम घेऊयात. Decide whether following sequence is an AP. If so, find the 20th term of the progression. Progression म्हणजे ही arithmetic progressionच. तर ही एक प्रोग्रेशन आपल्याला दिलेली आहे म्हणजे सिक्वेन्स एक दिलेली आहे. तर ही सिक्वेन्स ए पी आहे का ठरवायचं आहे आणि जर असेल तर त्याची 20th टर्म काढायची आहे. म्हणजे या टाईपचे प्रश्न आपण बरेचसे घेतलेले आहेत म्हणजे तुम्ही ते सोडवू शकता. तर ही ए पी आहे का नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर याच्या सर्व टर्म्सचा डिफरन्स, लगतच्या दोन टर्म्सचा डिफरन्स चेक करावा लागेल आणि तो इक्वल येतो का नाही ते आपल्याला ठरवावं लागेल. तर या ठिकाणी असं लिहायचं आहे हिअर वाटल्यास एक सिक्वेन्स तुम्ही खाली लिहून घेऊ शकता. असं लिहा वाटल्यास गिवन सिक्वेन्स -12 -5 2 9 16 23 30 डॅश डॅश. इथं गिवन ए पी असं लिहायचं नाही बरं का, कारण ही ए पी आहे का नाही आपल्याला तेच ठरवायचं आहे. त्यामुळे तिथं ए पी असं लिहू नका. Here, first term T1 is -12, T2 is -5, T3 2, T4 9, T5 16, T6 23, T7 30. तर या सगळ्यांचाच आपल्याला डिफरन्स काढावा लागेल. T2 -T1 इज इक्वल टू -5 मधून हे -12 वजा करायचे आहेत. काय होईल बघा, -5 -+ होईल 12, -5 + 12 किती 7. त्यानंतर T3 - T2 घ्या म्हणजे 2 -5 2 ला 2 -5 + 5 7. आता इथं दोन सेम आलेत म्हणून लगेच आहे असं लिहायचं नाही, तर जेवढ्या संख्या दिलेत त्या सगळ्यांचं काढावं लागेल. T4 - T3 9 - 2 7 T5 - T4 16 - 9 7 सिमिलरली T6 - T5 23 - 16 7 T7 - T6 30 - 23 7. तर इथं असं लिहायचं हिअर डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह
terms is constant. Therefore, given sequence is an AP. तर आता आपल्याला 20th टर्म काढायची आहे. Therefore, T20 is equal to A plus N minus 1 into D. Therefore, T20 is equal to H value ठेवा minus 12. नाही. इथं 20 minus 1 into D ठेवा. D किती आहे बघा. Common difference 7 आहे. आणि काढा. लिहून घ्या. बरोबर आहे. Therefore T20 is equal to minus 12. तर हे 19 झाले. 19 गुणिले 7 करा. त्यांची वजाबाकी होईल 121. म्हणून 20वी टर्म आहे 121. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इतकंच. यातले राहिलेले प्रॉब्लेम्स आपण उद्या घेऊयात. थँक्यू.